हॅलो आणि नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आज आहे शुक्रवार आणि आमच्या गावात काल सप्ताह बसलेला आहे. तर काल व्हिडिओ नाही केला कारण कारगिलची तब्येत ठीक नव्हती काल, त्यामुळे. तर आज मी तुम्हाला सप्ताहाला नक्की घेऊन जाईल. आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत आळे फाटायला, तर थोडंसं काम आहे आणि तिथून जाणार आहोत. कदाचित तिथून जाऊ आम्ही आमच्या आत्या सासूबाईंकडे आणि माझ्या भाचीच्या घरी. तर बाळासाठी, म्हणजे बाळाला भेटायला जाणार होतो आम्ही. त्या दिवशी आलो होतं बाळ, परंतु एवढं काही म्हणजे घाईत होतो आम्ही धोंडे जेवणाला. धोंडे जेवणाचा व्हिडिओ मी बनवलाच नाही कारण खूप म्हणजे काम होतं, तर त्याचा टाईमच नाही भेटला बनवायला. तर आज तुम्हाला मी दोनकडे घेऊन जाईल, म्हणजे एकीकडे नेईल किंवा एकीकडे नेणार नाही, जसं टाईम भेटेल तसं. आणि गार्गीची तब्येत आता ठीक आहे, तर गार्गी गेली आहे शाळेमध्ये आणि ती शाळेतून येईन 2 तासाने वगैरे. बालवाडीत जाते आर्यनबरोबर. बारकेल्या पोरला काय नाही, पाठीन एक दोन वय आणि पाणी जे वाटले असं काय लागत. सुटी जायचं भेटेल, उठी पण भेटेल पाणी बॉटल. याच्यामध्ये गर्लची नाही का अशी गर्ल आणली ना, ही पिवळाच कलर आहे गर्लला. मग जो आहे तो आता हा पण पिवळाच होता. नाही सॉफ्ट मटेरियल ना, शेत ते वेगळं मटेरियल आहे, हे वेगळं मटेरियल आहे. हा आता कसं काढलं वेगळा. त्यातलंच आहे काय, तस प्राइस एकच आहे. पाठी बसन का नाही, याच्यात गॅरंटीच नाही देत आहे. ती पाठी एक म्हणजे पाठी आरामात बसणार मॅडम, सॉफ्ट मटेरियल त्याच्याकडे मूळ हाय बॅग ते मूळ मोठी जरा पाठी बसन वाटते बसन त्याच्यापेक्षा मोठी दाखवू. हा दाखव ना जरा मोठी जागा. मेन पार्टीच आहे, बाकी त्यांना काय नाही शाळेत म्हणायला. बालवाडीची आहे, बालवाडीच्या मापाचीच जरा पाठी. पर्स वगैरे पण आहे. युट्यूबर आहे. आपण पाठ्या त्या दिवशी सगळ्या दिल्या नाही बरोबर. केवढं येत साडेआठशे रुपयाची नाही ना जण ना प्रिंटेड लागते. ग्राफिक्स लागतात, ग्राफिक्स टिकायला पर एक नंबर. केवढं येत 900 रुपये मजबूत.
हीच द्या, बसल्यात पाटी, पाटी बारीक करून आणू साळून. सिमेंटचे रस्ते आहे ना इकडं. इकडून राज रेल डायरेक्ट रोड आहे का? असं नसलं म्हणून तरी असल. पण मूत्र कमी तर हॅलो, आम्ही आलेलो आहोत आमच्या ह्यांच्या आत्याच्या मुलीच्या घरी. तर त्यांच्याकडे खूप मोठं डेअरी फार्म आहे. डेअरी फार्मच आहे ना? आणि गाई आहेत खूप साऱ्या. आणि खूप किती गाई आहेत? मोठ्याला 27 आहे, छोट्या 13 आहे. 27 आणि छोट्या 13, मोठ्या 27. तर मी तुम्हाला फार्म दाखवते की खूप मोठं फार्म आहे आणि शेतामध्ये आहे. डोंगराच्या कडेला इकडे डोंगर आहे, तुम्ही पाहू शकता. तर असं अशा प्रकारे हे शेण वगैरे आहे इथे, शेण गाईंचं. हे गाईंचं शेणच ओढलेलं आहे ना, केवढं मोठं आहे. 27 मोठ्या गाई आहेत. डोक्यावर उचलायचंच नाही काही. दुधाची दूध काढायची मशीन आहे ना? बापरे, डोक्यावर उचलायचा प्रकारच नाही ठेवला. आणि खायला काय त्यांना? मग ऊस गवत आणि मुरघास. टायमिंग आहेत का त्यांचे? हो, सकाळी 5 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता. अच्छा, मग आता काहीच नाही त्यांना खायला? उपाशीच राहिला बिचाऱ्या. इकडून एंट्री आहे फार, बरीच लांब आहे एंट्री. कुठी मशीन आहे का ही? तुम्हाला मोठीच लागत असून बारकीने काय होणार आहे? कुठी करून ठेवलेली का? मुरघास या, मुरघास. किती मुरघास बनवायला लागतो? का विकत आणायचं रे? बनवायचं 25 टन. काही शेणामध्येच आहेत? किती दिवसांनी? अच्छा, परत सांग. असे गाई शेणामध्ये आहेत तर उन्हाळ्याच नाही ओढावं लागत. उन्हाळ्याच ते सुकून जात खाली. पावसाळ्याचं जसं साचल तसं उडत राहायचं. अच्छा, उन्हाळ्याच पण नंतर एकदम काढायला. पहिल्यांदाच बघितलंय मी एवढं मोठा घरगुती. आणि आपल्याकडे तर आपण डायरेक्ट 27 मोठे आणि बारके किती आहेत? 13. आणि दूध काढायची मशीन ना? आणि इथे आहे दूध काढायची मशीन. किती दूध जात रोज? साधारण 300+ डेली. 300 लिटर? हा, 300 लिटर प्लस. अरे वा, 300 लिटर पेक्षा जास्त रोज दूध निघत. बापरे, केवढं भारी. आणि पाणी प्यायला पण इथे ते स्वतःहून येतात. हा, स्वतःहून खाली स्वतः बांधलेलं नाहीच. नाही, काय काय जर समजा हे करतात ना, ते जास्त पाणी पितील. नाही नाही, ते छोटे पण ते पण नाही त्यांच्या प्रमाणात.
ते असं म्हणतात ना काहीतरी जास्त पाणी पिल्यासारखं की मग पोट फुगत त्यांचं दुधातलं आणि पाण्यातला फरक कळला नाही का ते जास्त पाणी पितात म्हणजे आता कस काय काय दूध कस कमी पाजतात लोक मग त्यांना दुधातला पाण्यातला फरक नाही कळत अच्छा हा पाणी पितानी पण त्यांना वाटतं का आम्ही दूधच पितो त्यामध्ये किती पण पितात अच्छा आणि हे ऊस तुमचाच आहे इकडं हो ऊस आमचं हा पूर्ण इकडचा पण इकडचं खूप लांब आहे का हो खूप लांब गवत आहे ते येड गवत अच्छा ऊस नाही खूप किती लांब आहे खाली पट्टीच आहे का लांबच्या बापरे भरपूर मोठ आहे सगळं गवत शेतामध्ये सगळं गवतच आहे साधारण 4-5 एकर सोयाबीन पण आहे अच्छा 4-5 एकर सोयाबीन कुठं तो खालीच आहे पलीकडे तिकडे वरती अच्छा वरती डोंगराजवळ भारी आहे केलं तर असं करायचं नाही तर नाही करायचं आणि इथं खायला टाकायला लागतं गाईंना आणि कढी आहे प्रत्येक गाईला इथं कढी आहे तर इथे येऊन खातात गाया इथं आणून बांधायला लागतात का खातात अच्छा हा भूक लागलेली असते अशा प्रकारे कढी भारी आहे एक नंबर आहे लांब न्यायचं नाही आतमध्ये कुठं जायचंच नाही आत किती महिन्यानी महिन्यानीच आतमध्ये राहिले एंट्री झाडायचं जोड एवढंच झाडायचं लेतर आणि डॉक्टरचं कसं असतं गायनला डॉक्टर वगैरे डॉक्टर म्हणजे फिक्स असतो कॉल केला किती होतो काय प्रॉब्लेम आला अच्छा काय होतं का गायींना नाही होत ना सहसा शेतकरी म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन जर ऑटोमॅटिक चेंज झालं तर एखाद्या आधी नाही सुटेबल झालं ते तिला टेम्परेचर चेक करायचं आपण एवढं गाई म्हटलं सारखं बघायला लागत असेल पण नाही मग ती साईड दाखवत नाही व चारा खात नाही सगळं इकडे आले होते तिकडे तीच तिकडे थांबते अच्छा लक्ष ठेवायला लागतं आजारी पडत म्हणजे साहेब इकडून मग चारा खायला नाही त्यांच्यामध्ये तिकडे थांबत किंवा मग इकडून सोडलं तिकडे काढायचं तिकडे नाही येत म्हणजे त्यांना पण वळण वळण आहे त्यांना बरोबर इकडून खायला पाणी प्यायला समजायचं काय तरी तिला झालं पुस्तक पडत त्यांच्या मापातच केलेलं आहे बरोबर चौकून ना सारखं माणसं किती वर्ष झाले अच्छा एका गाईवर एका म्हणजे विकत घेतलीच नाही परत गाई लॉकडाऊन मध्ये टाइम भेटा लागला ना काम करायला आणि बसून बसून कंटाळ येतो मग काहीतरी उद्योग लॉकडाऊन नंतर दूध चालू होतं का पण लॉकडाऊन मध्ये दूध तर वाया जात असण तेव्हा तूप करायला लागत असण मोठी चूल टाकून वायला जाण नाही वायला जायच्या टायमिंगला
अरे बापरे आणि यानंतर ताईंनी पोहे बनवले होते. काय आणले मी? काढ पिशवी घाली खाली की पिशवी वड नुसती बाळा. काय आणलंय हे बाई इकडं? काय नाही बाळा, नाही आणली शॉर्ट, नाही भेटली. चकली आणली ना मी. थांब जरा, दीदीला हुशार आहे. त्याच्या याच्यात काय खेळणं असण का ते पटकन काढून घेईल आणि तिला नसण आवडत का त्या हा. खोलाव किंडर जॉय मध्ये काय गिफ्ट निघालंय बघू. काय गो? आर्यनच्या याच्यात तेव्हा का? आर्यन तुझ काय त्यात दाखव. भिंगरी आणि दीदीच्या याच्यात खाऊ किती चॉकलेट आहे. त्याच्यात नाही खेळणं भेटलं. तुझं दाखव काय गाऊ. थांब थांब टेडीला ओपन करू दे. अगं आधी टॉय बघ ना काय. दोघांना भिंगरी भिंगरी वाळती आणि मग ही कुणाची बॅग आहे? ही कुणाची? एल्सा. अरे वा वा आवडलाय का शिवा? हा शिवा. माझी नाही चांगली. आणि आम्ही निघालोय गावामध्ये कीर्तनासाठी. गार्गी देखील रेडी झाली. चल आणि आम्ही दोघी निघालोय कीर्तनाला. आता वाजलेत 8, तर 8 वाजता निघालोय. कीर्तन चालू होतं 7 वाजता, तर थोडं उशीरच जातो कारण आज दूध वगैरे काढायचं असतं तर गाईचं. मग काढलं की त्यानंतर आम्ही निघतो घरात ना. अरे एक साईड गाडी इकडं एक साईड. चल इकडे दे पिशवी. माता तू चलणार नाही कोणी करू.
घरी गेले हरिपाठ सुरू होईल नाही का ओ माळा ठेवला ना चेन्नईसाठी आपण ठेवतो ना ठेवून द्यायचं अशी ठेवून देणारी काही महात्मा झाली बर का ज्ञानेश्वर माऊली म्हणून आमच्या कार्यक्रमामध्ये आणि प्रवचन करत होते पंढरपूरला प्रवचन चालू काय ग जा चप्पल घाल पण जा चप्पल घाल चप्पल खाल जा महिलांना जागा जाण्यासाठी द्या गुले पाटील गुले पाटील आणि इथे म्हणजे आमच्या गावामध्ये जोपर्यंत सप्ताह बसलेला आहे तोपर्यंत कीर्तन झालं की महाप्रसाद असतो तर पंचक्रोशीतले सगळे म्हणजे बरेचसे भाविक येतात जेवणासाठी प्रसादासाठी कीर्तनासाठी आणि त्यात आम्ही असतो आम्ही आमच्याच गावचं असतो म्हटल्यावरती आपल्याला विनंती आहे इथं मुलगी रडत आहे रडत घेऊन जायचं आहे रडत आहे माणसं बघून हा तिला नको घेऊन जा बाकी सर्व मित्र मंडळींनी पदार्थाच्या मागच्या भरपूर आहेत प्रत्येक पक्षाला सर्व पदार्थ आल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्याला सुख नाही त्यावेळेस आपण वाढी चालू करायची आहे हॉटेल समोर काही पाहुणे मंडळी बसलेले आहेत त्या ठिकाणी जेवणाचे काटे घेऊन जायचे आहेत हॉटेल समोर पाहुणे मंडळी बसलेली आहे आपल्याला विनंती आहे त्या ठिकाणी जेवणाचे काटे घेऊन जायचे आहेत भाऊसाहेब कुंड यांकडून 1-1 रुपये देणगी आणि देवस्थानच्या वतीने हार्दिक अभिनंदन स्वागत धन्यवाद हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बस बस थोडंच द्या हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे आणि जेवण झाल्यानंतर सगळ्या बायका म्हणजे बऱ्याचशा बायका स्वतःची ताटंही धुतात आणि बाकीच्यांची ताटं असतात म्हातारे वगैरे असतात ज्यांना
होत नाही अशा लोकांचे देखील ताट वॉश करण्याचं काम चालू असतं महिलांचं। तर आताच आम्ही गावातून आलो जेवण वगैरे करून आणि पहिली पंगत ही महिलांची होती आणि पंचक्रोशीतले जे महिला आणि पुरुष येतात त्यांची होती आणि दुसरी पंगत गावातल्या पुरुषांची आणि तिसरी पंगत तरुण मंडळ असतं म्हणजे वाढवणारे वगैरे असतात सगळे आमच्या गावचेच असतात सगळे आमच्या गावचं तरुण मंडळ असतं तर मुलं वाढतात सगळी गावातली आणि त्यात माझे मिस्टरही आहेत आमचे नानाही आहेत तर आणि अजूनही खूप सारे लोक आहेत तिथले मुलं आहेत तर त्यांची तिसरी पंगत उठते आणि मग त्यानंतर ते घरी येतात जेव्हा झाल्यावरती तर आता थोड्या वेळातच ते येतील। तर आज खूप थकलो आज खूप फिरलो देखील आम्ही आणि मी आजचा ब्लॉग इथे संपवते। तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय।